नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापालिकेच्या थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका सध्या ऍक्शन मोडवर आहे। घरपट्टी थकीत असणाऱ्या बड्या थकबाकीधारकांचे बोर्ड आता चौकात झळकणार आहेत। थकबाकी असणाऱ्या ग्राहकाचे पाणी कनेक्शन ही तोडलं जाणार असल्याची माहिती मिळते। याबाबतचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी संबंधित विभागांना दिले आहेत। 2 फेब्रुवारीपासून नळ कनेक्शन तोडण्याबरोबरच मालमत्ता जप्तीच्या कारवाईलाही सुरुवात होणार आहे। आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील 1 लाख घरपट्टी धारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या, तर 40,000 ग्राहकांना थकबाकी न भरल्यास त्यांचं नळ कनेक्शनच तोडण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत। आज आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे यांनी घरपट्टी पाणीपट्टी विभागाच्या वसुलीचा आढावा घेतला। यावेळी सहायक आयुक्त, करनिर्धारक संकलक नितीन शिंदे उपस्थित होते। आयुक्त सुनील पवार यांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागाच्या वसुलीचा आढावा घेतला। यामध्ये भागनिहाय वसुलीची माहिती आयुक्त सुनील पवार यांनी घेतली। यामध्ये वसुली गतीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या। याचबरोबर महापालिकेचा कर थकवणाऱ्या थकबाकीधारकांचे बोर्ड आता चौकात डिजिटल बोर्डावर लावण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले। याबाबत कारवाईत कमी पडू नका असे सक्त आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी संबंधित विभागांना दिले आहेत। वसुलीबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीकडे अधिक लक्ष द्यावं अशा सूचना आयुक्त पवारांनी केल्या। वसुलीबाबत कुचराई केल्यास कायम कर्मचाऱ्यांची 1 वेतनवाढ रोखा आणि मानधन कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करा असे आदेशही आयुक्त सुनील पवार यांनी बैठकीत दिले। या बैठकीस घरपट्टी पाणीपट्टी विभागाचे संबंधित अधिकारी, कर्मचारी, वॉरंट अधिकारी उपस्थित होते। आज घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा मी आढावा घेतला। वसुलीचा आढावा घेताना असं निदर्शनास आलं की आपली एकदम वसुली कमी आहे। दयनीय म्हटलं तरी चालेल। घरपट्टीची आत्तापर्यंत वसुली 33% झालेली आहे आणि पाणीपट्टीची फक्त 13% झालेली आहे। त्यामुळे याच्यात वसुली स्ट्रिक्ट करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। आत्तापर्यंत जप्तीच्या नोटिसा जवळपास 1 लाख घरपट्टीधारकांना दिलेल्या आहे। पाणीपट्टीच्या पण 40,000 नोटीस आपण इश्यू केलेल्या आहे। उद्यापासून आमचे कर्मचारी सगळे आता वसुलीसाठी बाहेर पडतील। वसुली केल्याशिवाय आम्हाला महापालिकेचे विकास कामं पण करता येणार नाही। नागरिकांच्या सोयीसाठी आपण एक अभय योजना पण आणलेली आहे। शास्तीमध्ये 75% सवलत आपण 31 तारखेपर्यंत देतो आहे। अभय योजनेचा पण नागरिकांनी लाभ घ्यावा। जे थकबाकीदार वसुली करून देणार नाहीत त्यांची आपण नावं पण आपण बोर्डवर मेन चौकामध्ये आपण झळकवणार आहोत। पाणीपट्टी कनेक्शन पण बंद करायची कारवाई आम्ही सुरू करणार आहोत। त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे की आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी जी थकीत आहे आणि चालू आहे ती सर्व करून महापालिकेला सहकार्य करावं। या पाणीपट्टी वसुलीतून आपण महापालिकेची जी काही विकास कामं आहेत ते करण्यासाठी आम्हाला मदत होईल। एकदमच वसुली कमी असल्यामुळे आम्हाला हे नाईलाजाने हे पाऊल उचलावं लागत आहे। घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी सक्तीनं कारवाई करावी लागणार आहे। त्यामुळे या कारवाईला आपल्याला सामोरं जायचं नसेल तर आम्हाला सहकार्य करावं, एवढंच आवाहन मी सर्व नागरिकांना करत आहे।